sarcomyces and polyamory. In this chapter, apomyxis and polyembryony, our last topic I will pass. Apomyxis and polyembryony, that upon agudar, apomyxis, MEC panara would pass. Apomyxis, what is meant by apomyxis? It is the type of asexual reproduction. As a type I have, asexual reproduction sa hai. Ata asexual reproduction manje kai? Ya madde, दोन प्रकारचे जे गॅमेट्स असतात मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट फॉर्मेशन नो फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स अँड फ्युजन ऑफ नॉट फ्युजन ऑफ गॅमेट्स यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स पण तयार होत नाही आणि त्यामुळे त्यांचं फ्युजन पण होत नाही त्याला म्हणतात असेक्शुअल रिप्रोडक्शन मग अपोमिक्सिस इट इज अ टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन आता डेफिनेशन पाहूया अपोमिक्सिस Development of embryo without fertilization is called as apomyxis. Development of embryo without fertilization is called as apomyxis. Development of embryo without fertilization. आता embryo कसा तयार होतो? One male gamete fuses with the one female gamete. That is called as a fusion of one male gamete and female gamete. That is called as a zygote. एक मेल गॅमेट आणि एक फिमेल गॅमेट यांचं फ्युजन झालं की त्यापासून झायगोट तयार होतो आणि झायगोट इज कन्व्हर्टेड इन टू एम्ब्रियो तर या अपोमिक्सिस या प्रोसेसमध्ये एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते परंतु विदाउट फर्टिलायझेशन फर्टिलायझेशनची प्रोसेस न होता एम्ब्रियो तयार होतो दॅट इज कॉल्ड ॲज अपोमिक्सिस डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो विदाउट फर्टिलायझेशन इज कॉल्ड ॲज अपोमिक्सिस It is a phenomenon of formation of embryo through a sexual method of reproduction. आता ही reproduction जी असेक्शुअल मेथड आहे असा हा फेनॉमिनॉन आहे की यामध्ये काय तयार होतो एम्ब्रियो तयार होतो फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो थ्रू द असेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन पण तो एम्ब्रियो कसा तयार होतो फर्टिलायझेशन न होता त्यापासून जो एम्ब्रियो तयार होतो त्यामध्ये त्या प्रोसेसला काय म्हणतात अपोमिक्सिस असं म्हणतात विदाउट फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स अँड ॲक्ट ऑफ ए फर्टिलायझेशन या प्रोसेसमध्ये गॅमेट्स पण तयार होत नाही गॅमेट्स तयार होत नाही परंतु त्यापासून हा एम्ब्रियो तयार होतो पा दे विदाउट फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स अँड ॲक्ट ॲज अ फर्टिलायझेशन देर इज अ नो मियोसिस अँड सिनगॅमी यामध्ये मेओसिस ही प्रोसेस होत नाही आणि सिनगॅमी सिनगॅमी म्हणजे काय आपण शिकलो सिनगॅमी डबल फर्टिलायझेशनमध्ये द प्रॉडक्ट ऑफ सिनगॅमी इज अ डिप्लॉईड झायगोट सिनगॅमी म्हणजे वन मेल गॅमेट फ्युजेस विथ द फिमेल गॅमेट टू फॉर्म झायगोट आणि झायगोट कसा असतो डिप्लॉईड झायगोट असतो पा आणि दॅट इज प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ सिनगॅमी There is no meiosis and syngamy. यामध्ये meiosis होत नाही आणि syngamy पण होत नाही यामध्ये काही मेल गॅमेटचा काही रोल नसतो इट इज नॉट ए पार्ट इन मेल गॅमेट्स यामध्ये मेल गॅमेटचा काही रोल नाही आहे पा नंतर यामध्ये एम्ब्रियो डेव्हलप इन द वूल अँड वूल डेव्हलप टू फॉर्म सीड यामध्ये या वूलमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रॉपस वूल पाहिले त्यामध्ये या वन मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन झालं की त्यापासून झायगोट तयार होतो आणि झायगोटपासून काय तयार होतो एम्ब्रियो तयार होतो ॲफ्टर फर्टिलायझेशन एम्ब्रियो डेव्हलप इन द वूल अँड वूल डेव्हलप टू फॉर्म ए सीड ॲफ्टर फर्टिलायझेशन उरीचं रूपांतर फ्रूटमध्ये होते आणि उरीमध्ये जे वूल्स असतात त्या त्याचं रूपांतर सीडमध्ये होतं आहे एम्ब्रियो डेव्हलप इन द वूल अँड वूल डेव्हलप टू फॉर्म ए सीड तर यामध्ये आपल्याला दोन प्रोसेस शिकायचे आहे पा त्यामध्ये मी अँड अपोस्पोरी या दोन आपण टर्म आता पाहणार आहोत फर्स्ट अपोगॅमी आता अपोगॅमी मीन्स अपोगॅमी मीन्स वेन ए गॅमेटोफाईट ऑर्गन
or cell produces embryo-like structure without fertilization and it is called as apogamy. Apogamy या प्रोसेस मध्ये काय होते है? गैमेटोफाइट जे ऑर्गन असतात किंवा सेल असतात या प्रोसेसून काय तयार होतो? एम्ब्रियो सारखं स्ट्रक्चर तयार होतं. त्या प्रोसेसला काय म्हणतात? इट इज कॉल्ड ॲज अपोगॅमी. व्हेन ए गॅमेटोफाइट ऑर्गन ऑर सेल प्रोड्युसेस एम्ब्रियो लाईक स्ट्रक्चर आणि इट इज अ प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज अ अपोगॅमी. या प्रोसेसला काय म्हणतात? अपोगॅमी असं म्हणतात. आता पहा सेकंड आहे अपोस्पोरी. अपोस्पोरी म्हणजे काय? व्हेन ए डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल व्हेन ए डिप्लॉइड स्पोरोफाइटिक सेल प्रोड्युसेस ए डिप्लॉइड गॅमेटोफाइट विदाउट मेयोसिस इज कॉल्ड ॲज अपोस्पोरी. अपोस्पोरी म्हणजे काय? ज्या वेळेला डिप्लॉइड जे स्पोरोफाइटिक सेल असतात त्या सेलपासून डिप्लॉइड गॅमेटोफाइटिक तयार होतात आणि त्यामध्ये विदाउट मेयोसिस इज कॉल्ड ॲज अपोस्पोरी. व्हेन ए डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल प्रोड्युसेस ए डिप्लॉइड गॅमेटोफाइट विदाउट मेयोसिस इज कॉल्ड ॲज अपोस्पोरी. आणि याचं जर आपण एक्झाम्पल पाहिलं तर त्यामध्ये ऑरेंज आणि मँगो आहे. पा अपोस्पोरीचं एक्झाम्पल कोणतं आहे? फॉर एक्झाम्पल ऑरेंज अँड मँगो. तर अशा प्रकारे या दोन टर्म आहे अपोगॅमी आणि अपोस्पोरी. अपोगॅमी मीन्स व्हेन ए गॅमेटोफाइट ऑर्गन ऑर सेल प्रोड्युसेस एम्ब्रियो लाईक स्ट्रक्चर अँड इट इज कॉल्ड ॲज अ अपोगॅमी. अँड अपोस्पोरी मीन्स व्हेन ए डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल प्रोड्युसेस ए डिप्लॉइड गॅमेटोफाइट विदाउट मेयोसिस इज कॉल्ड ॲज अपोस्पोरी. या दोन टर्म याच्यामध्ये येतात आणि या अपोस्पोरीचे एक्झाम्पल आहे ऑरेंज आणि मँगो. कॅटेगरीज ऑफ अपोमिक्सिस आर या तीन टाईप आहे पण अपोमिक्सिसचे. फर्स्ट टाईप इज रिकरंट अपोमिक्सिस, सेकंड टाईप इज नॉट करंट अपोमिक्सिस आणि थर्ड टाईप इज ॲडव्हेंटिव एम्ब्रॉनी. असे हे तीन टाईप आहे पण अपोमिक्सिसचे. त्यामध्ये फर्स्ट टाईप इज रिकरंट अपोमिक्सिस. रिकरंट अपोमिक्सिस म्हणजे काय? तर इन दिस टाईप एम्ब्रियो सेल जनरली राईज फॉर्म अँड आर्चिस्पोरियल सेल ऑर फॉर्म अदर पार्ट ऑफ द न्यूसेलस इज कॉल्ड ॲज रिकरंट अपोमिक्सिस. आता या रिकरंट अपोमिक्सिसमध्ये काय होते? एम्ब्रियो आपण पाहिले जी डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइटमध्ये शिकलो आपण. जे मेगास्पोर मदर सेल असते त्या मेगास्पोर मदर सेलपासून ॲप्टो मेयोसिस झाल्यानंतर त्यापासून मेगास्पोर तयार होतात आणि एका मेगास्पोरपासून एम्ब्रियो सॅकची डेव्हलपमेंट आहे. पा मग इन दिस टाईप एम्ब्रियो सेल जनरली राईज फॉर्म अन आर्चिस्पोरियल सेल ऑर फॉर्म सम अदर पार्ट ऑफ द न्यूसेलस. म्हणजे यामध्ये विदाउट फर्टिलायझेशनची प्रोसेस न होता एम्ब्रियो सॅक तयार होतो आहे. त्यामध्ये कशापासून तयार होतो? ती जी आर्चिस्पोरियल सेल असते ती डिप्लॉइड असते आणि त्यापासून एम्ब्रियो सॅकची डेव्हलपमेंट आहे. किंवा ओवरमध्ये जो सम अदर पार्ट ऑफ द न्यूसेलस तो न्यूसेलसचा जो पार्ट आहे त्यापासून एम्ब्रियो सॅकची जी डेव्हलपमेंट आहे त्या टाईपला म्हणतात रिकरंट अपोमिक्सिस असं म्हणतात. आता याच्यामध्ये दोन टर्म आहे पा डिप्लोस्पोरी. तर डिप्लोस्पोरी म्हणजे काय? तर इन डिप्लोस्पोरी एम्ब्रियो सॅक इज डिराइव्ड फ्रॉम द मेगास्पोर मदर सेल. मेगास्पोर मदर सेल कशी असते? डिप्लोइड असते आणि इन डिप्लोस्पोरीमध्ये एम्ब्रियो सॅक तयार होतो. तो एम्ब्रियो सॅक कशापासून तयार होतो आहे? मेगास्पोर मदर सेलपासून. आणि मग मेगास्पोर मदर सेल कशी असते? डिप्लोइड असते. त्यापासून एम्ब्रियो सॅक पण डिप्लोइड तयार होतो आहे. त्याला म्हणायचं आहे डिप्लोस्पोरी. डिप्लोस्पोरी मीन्स एम्ब्रियो सॅक इज डिराइव्ड फ्रॉम द डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. म्हणजे मेगास्पोर मदर सेलपासून एम्ब्रियो सॅकची जी डेव्हलपमेंट आहे त्याला म्हणतात डिप्लोस्पोरी असं म्हणतात. पुढची टर्म आहे अपोस्पोरी. अपोस्पोरी
आता आपोसपुरी म्हणजे काय? आपोसपुरी द न्यूसेलर सेल गिव राइज टू द एम्ब्रियो सॅक. ज्या न्यूसेलस मध्ये ज्या न्यूसेलर सेल असतात त्या न्यूसेलस पासून एम्ब्रियो सॅक तयार होतो पा, त्याला म्हणायचं आपोसपुरी असं म्हणतात. द न्यूसेलर सेल गिव राइज टू द एम्ब्रियो सॅक आणि त्या टर्मला म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज आपोसपुरी. तर असे ह्या दोन टर्म आहे पा. आणि या रिकरंट या जो टाईप आहे आपोमिक्सिसचा यामध्ये डिप्लॉइड एम्ब्रियो तयार होतो पा. आणि जो आपण सेकंड टाईप पाहणार आहोत नॉन रिकरंट आपोमिक्सिस त्यामध्ये हॅप्लॉइड एम्ब्रियो इज डेव्हलप्ड, त्यामध्ये हॅप्लॉइड एम्ब्रियो तयार होतो. आणि हा जो फर्स्ट टाईप आहे रिकरंट आपोमिक्सिस यामध्ये डिप्लॉइड एम्ब्रियो इज फॉर्म. तर हा झाला पहिला टाईप रिकरंट आपोमिक्सिस. रिकरंट आपोमिक्सिस म्हणजे काय? एम्ब्रियो सॅक जनरली अराइजेस फ्रॉम अन आर्चिसपुरियल सेल ऑर सम पार्ट ऑफ द सम अदर पार्ट ऑफ द न्यूसेलस. न्यूसेलस किंवा आर्चिसपुरियल सेलपासून जी डेव्हलपमेंट आहे त्याला म्हणायचं रिकरंट आपोमिक्सिस असं म्हणतात. आणि त्यामध्ये या दोन टर्म आहे. डिप्लोस्पोरी म्हणजे काय? डिप्लोस्पोरी मीन्स एम्ब्रियो सॅक इज डिराइव्ड फ्रॉम द मेगास्पोर मदर सेल. मेगास्पोर मदर सेलपासून एम्ब्रियो सॅक तयार होतो पा, त्याला म्हणायचं डिप्लोस्पोरी. आणि आपोस्पोरी मीन्स द न्यूसेलर सेल गिव राइज टू द एम्ब्रियो सॅक. न्यूसेलर ज्या सेल असतात त्या न्यूसेलर सेलपासून हा एम्ब्रियो सॅक तयार होतो आहे, दॅट इज कॉल्ड ॲज आपोस्पोरी. हा झाला फर्स्ट टाईप रिकरंट आपोमिक्सिस. आणि या रिकरंट आपोमिक्सिसमध्ये जी डेव्हलपमेंट आहे एम्ब्रियोची दॅट इज एम्ब्रियो तयार होतो तो डिप्लॉइड एम्ब्रियो इज फॉर्म. आता सेकंड टाईप आहे नॉन रिकरंट आपोमिक्सिस. नॉन रिकरंट आपोमिक्सिस म्हणजे काय? इन दिस टाईप मेगास्पोर मदर सेल अंडरगोज मेओटिक डिव्हिजन अँड ही हॅप्लॉइड एम्ब्रियो सॅक इज फॉर्म. आता या टाईपमध्ये काय होते? जी मेगास्पोर मदर सेल असते अंडरगोज मेओटिक डिव्हिजन अँड हॅप्लॉइड एम्ब्रियो सॅक इज फॉर्म. यापासून मेगास्पोर मदर सेलपासून एम्ब्रियो सॅक तयार होतो. आणि जो एम्ब्रियो सॅक तयार होतो हा हॅप्लॉइड एम्ब्रियो सॅक तयार होतो पा. इन दिस टाईप मेगास्पोर मदर सेल अंडरगोज मेओटिक डिव्हिजन अँड प्रूड ही हॅप्लॉइड एम्ब्रियो सॅक इज फॉर्म. नंतर यामध्ये दोन परत टर्म आहे पा, पार्थेनोजेनेसिस अँड अपोगॅमी. आता पार्थेनोजेनेसिस मीन्स एम्ब्रियो अराइजेस फ्रॉम द एग इज कॉल्ड ॲज पार्थेनोजेनेसिस. म्हणजे एग सेलपासून जो एम्ब्रियो तयार होतो आहे त्या प्रोसेसला म्हणतात दॅट इज कॉल्ड ॲज पार्थेनोजेनेसिस. यामध्ये नॉट फर्टिलायझेशन, यामध्ये फर्टिलायझेशनची प्रोसेस होत नाही. म्हणजे एगपासून डायरेक्ट एम्ब्रियो तयार होतो आहे त्याला म्हणायचं पार्थेनोजेनेसिस. आणि नंतर आहे अपोगॅमी. आता अपोगॅमी म्हणजे काय? यामध्ये सुद्धा एम्ब्रियो फॉर्मेशन आहे. आणि एम्ब्रियो कसा तयार होतो आहे? एम्ब्रियो फॉर्मेशन फॉर्म हॅप्लॉइड सेल ऑफ अँटीपोडर ऑर सिनर्जिड सेल. म्हणजे आपण स्ट्रक्चर ऑफ अनाट्रॉपासून शिकलो त्यामध्ये एम्ब्रियो सॅक आहे पा. आणि एम्ब्रियो सॅकमध्ये अँटीपोडर सेल पा त्याला जर एंडला असतात आणि मायक्रोपायलर जी एंड आहे त्याकडे एक ॲपरेटस असतं पा. आणि यामध्ये सिनर्जिस एक मायक्रोपायलर एंडला जे एक ॲपरेटस जे सेल असतात तीन त्यामध्ये मधली जी सेल असते लार्जर तिला म्हणायचं एक सेल. आणि एक सेलच्या दोन्ही बाजू ज्या सिनर्जिड सेल असतात मग त्या सिनर्जिड सेल किंवा अँटीपोडल सेल यापासून डायरेक्ट एम्ब्रियो तयार होतो आहे त्याला म्हणायचं दॅट इज कॉल्ड ॲज अपोगॅमी. त्याला म्हणायचं अपोगॅमी. मग या नॉन रिकरंट आपोमिक्सिस हा जो टाईप आहे यामध्ये हॅप्लॉइड एम्ब्रियो इज फॉर्म. यामध्ये हॅप्लॉइड एम्ब्रियो तयार होतो आहे आणि या रिकरंट आपोमिक्सिसमध्ये डिप्लॉइड एम्ब्रियो फॉर्मेशन आहे पा. नॉन रिकरंट आपोमिक्सिस मीन्स त्यामध्ये मेगास्पोर मदर सेल अंडरगोज मेओटिक डिव्हिजन अँड ही हॅप्लॉइड एम्ब्रियो सॅक इज फॉर्म. मग त्यामध्ये दोन टर्म पाहिला पार्थेनोजेनेसिस
या पार्थेनोजेनेसिस म्हणजे काय, त्यामध्ये एक सेल पासून डायरेक्ट एम्ब्रियो तयार होतं आणि त्या प्रोसेसला म्हणायचं पार्थेनोजेनेसिस. यामध्ये फर्टिलायझेशनची प्रोसेस होत नाही, नॉट फर्टिलायझेशन. आणि पुढच्या अपोगॅमी म्हणजे काय, त्यामध्ये एम्ब्रियो सॅकमध्ये ज्या सेल असतात, अँटीपोडल सेल आणि सिनेड्रिडच्या सेल असतात, त्या दोन्ही पण या कोणत्या पण या अदर देन अँटीपोडल सेल आणि सिनेड्रिड सेल या सेलपासून डायरेक्ट एम्ब्रियो फॉर्मेशन आहे आणि दॅट इज कॉल्ड ॲज अ अपोगॅमी. त्याला म्हणायचं अपोगॅमी. आता थर्ड टाईप आहे ॲडव्हान्टिव एम्ब्रॉनी. आता ॲडव्हान्टिव एम्ब्रॉनी म्हणजे काय, इन दिस टाईप एम्ब्रियो मे डेव्हलप फॉर्म द न्यूसेलस ऑर इंटुगुमेंट्स. या ॲडव्हान्टिव एम्ब्रॉनीमध्ये जो एम्ब्रियोची डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट कशापासून आहे, न्यूसेलस किंवा डायरेक्ट इंटुगुमेंट्सपासून जे एम्ब्रियो तयार होतात त्या डायरेक्ट एम्ब्रियो फॉर्मेशन आहे आणि त्याला प्रोसेसला काय म्हणतात, ॲडव्हान्टिव एम्ब्रॉनी असं म्हणतात. इन दिस टाईप एम्ब्रियो मे डेव्हलप फॉर्म द न्यूसेलस ऑर इंटुगुमेंट्स, इट इज कॉल्ड ॲज अ ॲडव्हान्टिव एम्ब्रॉनी. या प्रोसेसला म्हणायचं ॲडव्हान्टिव एम्ब्रॉनी असं म्हणतात. यामध्ये डायरेक्ट एम्ब्रियो फॉर्मेशन आहे आणि ते कशापासून आहे, न्यूसेलस आणि इंटुगमेंट्सपासून डायरेक्ट एम्ब्रियो तयार होतो आहे आणि दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ ॲडव्हान्टिव एम्ब्रॉनी. याचं एक्झाम्पल आहे मँगो आहे, नंतर ऑरेंज आहे, लेमन आहे. पा, या ॲडव्हान्टिव एम्ब्रॉनीचे एक्झाम्पल मँगो, नंतर लेमन आणि ऑरेंज आहे. पा, अशा प्रकारे हे तीन टाईप आहे अपोमिक्सिसचे. द मेन कॅटेगरीज, मेन कॅटेगरीज ऑफ अपोमिक्सिस आर रिकरंट अपोमिक्सिस, सेकंड आहे नॉट नॉन रिकरंट अपोमिक्सिस आणि थर्ड टाईप आहे ॲडव्हान्टिव एम्ब्रॉनी. त्यामध्ये रिकरंट अपोमिक्सिसमध्ये डायरेक्ट एम्ब्रियो सॅक जनरली अराइजेस फॉर्म द आर्चिस पुरियर सेल ऑर फॉर्म सम अदर पार्ट ऑफ द न्यूसेलस, दॅट इज दिस टाईप इज कॉल्ड ॲज अ रिकरंट अपोमिक्सिस. आणि सेकंड आहे, यामध्ये जो एम्ब्रियो आहे तो डिप्लॉइड एम्ब्रियो तयार होतो. पा, आणि सेकंड टाईप आहे नॉन रिकरंट अपोमिक्सिस म्हणजे काय, यामध्ये जी मेगास्पोर मदर सेल आहे अंडरगोज मेओटिक डिव्हिजन अँड ए हॅप्लॉइड एम्ब्रियो सॅक इज फॉर्म. यामध्ये नॉन रिकरंटमध्ये हॅप्लॉइड एम्ब्रियो इज फॉर्म. आणि थर्ड टाईप आहे ॲडव्हान्टिव एम्ब्रॉनी, त्यामध्ये एम्ब्रियो डायरेक्ट फॉर्मेशन आहे एम्ब्रियोचं, ते कशापासून आहे, न्यूसेलस आणि इंटुगुमेंट्सपासून डायरेक्ट एम्ब्रियो तयार होतो आहे, त्या टाईपला म्हणायचं ॲडव्हान्टिव एम्ब्रॉनी. ॲडव्हान्टिव्हचे एक्झाम्पल आहे मँगो आहे, ऑरेंज आहे, पॉइंट आहे पार्थेनोकार्पी. तर पार्थेनोकार्पी म्हणजे काय, ही जी टर्म आहे द टर्म इज कॉइंड बाय नॉल इज 1902 1902 नॉल या शास्त्रज्ञाने ही टर्मचा पार्थेनोकार्पी ही टर्मचा अर्थ सांगितला. पा, तर व्हॉट इज मीन बाय पार्थेनोकार्पी, पार्थेनोकार्पी अशी प्रोसेस आहे की फ्रूट इज डेव्हलप विदाउट द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशनची प्रोसेस न होता फ्रूट डेव्हलप होते त्या प्रोसेसला म्हणायचं पार्थेनोकार्पी असं म्हणतात. पा, तर ॲफ्टर फर्टिलायझेशन जे नॉर्मल असतात, पा नॉर्मलमध्ये काय होते, ॲफ्टर फर्टिलायझेशन ओरी गेट कन्व्हर्टेड इंटू फ्रूट आणि वूल्स गेट कन्व्हर्टेड इंटू सीड. पण या प्रोसेसमध्ये जे फ्रूट डेव्हलप होते ही जे फ्रूट डेव्हलप होते विदाउट प्रोसेस ऑफ द फर्टिलायझेशन, सॉरी फर्टिलायझेशनची प्रोसेस न होता जे फ्रूट तयार होते दॅट इज कॉल्ड ॲज अ पार्थेनोकार्पिक, पार्थेनो त्या प्रोसेसला म्हणायचं पार्थेनोकार्पी. फ्रूट इज डेव्हलप विदाउट द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन, दिस फेनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज अ पार्थेनोकार्पी अँड दिस फ्रूट इज कॉल्ड ॲज अ पार्थेनोकार्पी फ्रूट. ज्या फ्रूटमध्ये हे असं घडते म्हणजे फ्रूट डायरेक्ट फर्टिलायझेशनची प्रोसेस न होता डायरेक्ट फ्रूट डेव्हलप होते त्या फ्रूटला म्हणायचं पार्थेनोकार्पी फ्रूट असं म्हणतात. मग इन दिस प्लॅन द प्लासेंटर टिश्यू इन द अनफर्टिलाइज्ड वूल
यामध्ये हे जे पार्टेनोकार्पी जे फेनॉमिनॉन ज्या प्लॅनमध्ये घडते त्या प्लॅनमध्ये जे अनफर्टिलाइज जे उरी असतात उरी आहे त्या उरीमध्ये जे प्लॅसेंटा ज्या टिश्यू असतात त्या प्लॅसेंटा टिश्यू इन अँड अनफर्टिलाइज्ड उरी प्रोड्युसेस ऑक्सिजन त्या टिश्यू काय करतात ऑक्सिजन प्रोड्यूस करतात आणि ऑक्सिजनचं फंक्शन काय विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द एनलार्जमेंट ऑफ उरी इन टू फ्रूट आणि मग त्या ऑक्सिजनचं फंक्शन काय आहे एनलार्जमेंट ऑफ उरी इन टू फ्रूट आणि मग त्यानंतर उरीचं रूपांतर कशामध्ये होतं आहे फ्रूटमध्ये अँड द फ्रूट रिसेम्बल्स द नॉर्मली प्रोड्यूस द फ्रूट आता यापासून जे पार्थेनोकार्पिक जे फ्रूट असतात हे नॉर्मल टाईपचे फ्रूट असतात फक्त हे काय असतात बट इट इज अ सीडलेस फक्त हे काय नसतं हे असतात सीडलेस असतात फॉर एक्झाम्पल आहे बनाना आहे ग्रेप्स आहे पा तर हे झाले टर्म पार्थेनोकार्पी पार्थेनोकार्पी म्हणजे काय फ्रूट इज डेव्हलप्ड विदाउट द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन दिस फेनॉमिनॉन इज नोन ॲज पार्थेनोकार्पी अँड दिस फ्रूट इज कॉल्ड ॲज अ पार्थेनोकार्पी फ्रूट फॉर एक्झाम्पल बनाना आहे आणि ग्रेप्स आहे पा इन दिस प्लॅन द प्लासेंटल टिश्यू इन द अनफर्टिलाइज्ड उरी प्रोड्युसेस ऑक्सिजन हे काय प्रोड्यूस करतात ऑक्सिजन ऑक्सिजन दॅट इज अ ग्रोथ हार्मोन्स आहे पा ऑक्सिजन म्हणजे काय ग्रोथ हार्मोन्स आहे प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर्स पण आहे का त्याला म्हणतात मग हे ऑक्सिजन काय करते एनलार्जमेंट ऑफ उरी इन टू फ्रूट आणि मग उरीचं रूपांतर डायरेक्ट फ्रूटमध्ये होतं पा आणि मग हे जे पार्थेनोकार्पिक जे फ्रूट असतात हे नॉर्मल टाईपचे फ्रूट असतात फक्त इट इज ए सीडलेस फक्त हे सीडलेस असतात पा फ्रूट्स आणि लास्ट टॉपिक आहे पॉलीएम्ब्रोनी तर पॉली लास्ट टॉपिक आहे चॅप्टरचा पॉलीएम्ब्रोनी पॉलीएम्ब्रोनी म्हणजे काय पॉली मीन्स मिनी आणि एम्ब्रोनी म्हणजे काय होतं यामध्ये काय होतात एक दोनपेक्षा जास्त एम्ब्रियोज तयार होतात दॅट इज कॉल्ड ॲज पॉलीएम्ब्रोनी इन द डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियोज इन साईड द सीड दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज अ पॉलीएम्ब्रोनी पॉलीएम्ब्रोनी म्हणजे काय एकापेक्षा जास्त एम्ब्रियोज तयार होतात परंतु कुठं इन साईड द सीड सीडमध्ये हे एकापेक्षा जास्त एम्ब्रियो तयार होतात आणि दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज अ पॉलीएम्ब्रोनी आणि ही जी टर्म आहे पॉलीएम्ब्रोनी इट इज द टर्म इज कॉइन्ड बाय लुवेनहुक दॅट इज अ 1719 लुवेनहुक या शास्त्रज्ञांनी ही टर्म सांगितली पा तर पॉलीएम्ब्रोनी म्हणजे काय त्यामध्ये परत सांगते पा इट इज द डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियोज इन साईड द सीड अँड द कंडिशन इज कॉल्ड ॲज अ पॉलीएम्ब्रोनी आणि या कंडिशनला काय म्हणतात एकापेक्षा जास्त एम्ब्रियोज तयार होतात आणि हे जे एम्ब्रियोज तयार होतात हे इन साईड द सीडमध्येच एम्ब्रियो तयार होतात आणि मग या कंडिशनला म्हणतात पॉलीएम्ब्रोनी असं म्हणतात आणि ही जी टर्म आहे ही लुवेनहुक 1719 ही टर्म सांगितली पा आता याच्या त्याच्यामध्ये दोन टर्म आहे पा पॉलीएम्ब्रोनीमध्ये त्यामध्ये पहिली टर्म आहे ॲडव्हान्टिव एम्ब्रोनी आणि सेकंड टर्म आहे क्लिवेज पॉलीएम्ब्रोनी आता त्यामध्ये पहिली टर्म आहे ॲडव्हान्टिव एम्ब्रोनी म्हणजे काय यामध्ये दोन टर्म आहे ॲडव्हान्टिव पॉलीएम्ब्रोनी आणि सेकंड टर्म आहे क्लिवेज पॉलीएम्ब्रोनी आता ॲडव्हान्टिव पॉलीएम्ब्रोनी म्हणजे काय एम्ब्रियो डेव्हलप डायरेक्टली फॉर्म द डिप्लॉइड सेल ऑफ न्यूसेलस अँड इंटुगुमेंट्स दिस इज कॉल्ड ॲज ॲडव्हान्टिव पॉलीएम्ब्रोनी त्याला काय म्हणायचं ॲडव्हान्टिव पॉलीएम्ब्रोनी असं म्हणतात का यामध्ये एम्ब्रियोची डेव्हलपमेंट आहे डायरेक्टली कशापासून एम्ब्रियो तयार होतो आहे डिप्लॉइड सेल ऑफ न्यूसेलस अँड इंटुगुमेंट्स न्यूसेलस आणि इंटुगुमेंट्स या जे डिप्लॉइड सेल असतात आणि या डिप्लॉइड सेलपासून डायरेक्ट एम्ब्रियो तयार होतात आणि त्या एम्ब्रियोला म्हणतात तिची डेव्हलपमेंट आहे त्या दिस इज कॉल्ड ॲज अ ॲडव्हान्टिव पॉलीएम्ब्रोनी
embryo develop directly from the diploid cell of nucellus and integuments. It is called as a adventive polyembryony. And yet example is citrus aipa. यह एक्जाम्पल है सिट्रस। मैं हा सिट्रस मधे का एक्जाम्पल मधे ज्या न्यूसेलर सेल आता एम्ब्रियो सेल जवर ज्या न्यूसेलर सेल न्यूसेलर सेल पास डिवाइडेशन होते है डायरेक्ट एम्ब्रियो सैक तैयार होते है मैं एम्ब्रियो सैक गेट कन्वर्टेड इन टू एम्ब्रियो एम्ब्रियो की डेवलपमेंट होते पा। फॉर एक्जाम्पल है सिट्रस। सेकंड टर्म है क्लिवेज पॉलीएम्ब्रोनी। क्लिवेज क्लिवेज म्हणजे काय स्प्लिटिंग तुकडे होणे। क्लिवेज पॉलीएम्ब्रोनी म्हणजे काय झायगोट प्रो एम्ब्रियो समटाइम्स डिवाइड्स इनटू मेनी पार्ट्स और युनिट एंड सच युनिट देन डेव्हलप इनटू एन एम्ब्रियो। यामध्ये झायगोट जो प्रो एम्ब्रियो असतो त्यापासून समटाइम्स त्याचं डिवाइडेशन होते डिवाइडेशन झालं की त्यापासून सम पार्ट्स और युनिट फॉर्मेशन आहे काही पार्ट्स आणि युनिट तयार होतात आणि मग त्यापासून सच युनिट देन डेव्हलप आणि मग त्या युनिट किंवा पार्टपासून काय होतो एम्ब्रियो तयार होतो पा। सच युनिट दॅट डेव्हलप इन टू अन एम्ब्रियो आणि मग त्या पार्ट किंवा युनिटपासून एम्ब्रियो तयार होतो पा। तर अशा प्रकारे हे पॉलीएम्ब्रोनी। त्या पॉलीएम्ब्रोनीमध्ये या दोन टर्म पहिला ॲडव्हान्टिव्ह एम्ब्रोनी आणि सेकंड आहे क्लिवेज एम्ब्रोनी। अशा प्रकारे आपलं हे फर्स्ट चॅप्टर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स आपलं कम्प्लीट झालेलं आहे। थँक्यू।